बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे रामनवमी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. बुधवार पेठेतील साईनाथ मंडळातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित साई पुरस्कार यंदा इस्रोचे समूह संचालक ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 13 एप्रिलला बुधवार पेठ बाहुरंगारी पद येथील साईनाथ मंडळ ट्रस्ट येथे देण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह यांनी दिली आहे. साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने 2019 सालचा जो साई पुरस्कार आहे तो यंदाच्या वर्षी आपण इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक सर यांना प्रदान करतो आहे. तो देण्याकरता नितीन करमळकर सर पुणे सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरू त्यांच्या हस्ते आपण देतो आहे. आणि NCLमध्ये ज्यांनी 4 दशकं सायंटिस्ट म्हणून काम केलं असे अरविंद नातू सरांच्या हस्ते आपण तो पुरस्कार देतो आहे. हे आपलं 14 वर्ष आहे. प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक एक आपल्या आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मानित करतो हा पुरस्कार. संजीव अभ्यंकर, राहुल देशपांडे, शर्वर जमनीस, एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर सर, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेता गिरीश कुलकर्णी अशा सगळ्या व्यक्तींना आपण सन्मानित केलेलं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे क्षेत्र आधी आपलं झालं नव्हतं, त्यामुळे पहिल्यांदा एक मागच्या महिन्यात जे भारताने जी कामगिरी केली होती ते म्हणजे एअर मिसाईल्स ठरून आपण उपग्रहावरती एक आपलं यश मिळवलं त्याचा आनंदोत्सव म्हणून यावर्षी आपण सायंटिस्टला निवडलेला आहे. आणि तुम्हाला खरी आमच्या मंडळासाठी ती अभिमानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे की गणपती मंडळात हे तिघही पाहुणे पहिल्यांदा येत आहेत.